नमस्कार, माझ्या सर्व लाईन स्टाफ बंधूंनो आणि इंजिनियर भावांनो, काही दिवसापूर्वी फील्डवरून मला विनंती करण्यात आली की रोहित डिपीला किती अर्थिंग असतात हे सांगा, पर्टिक्युलरली विथ रेफरन्स टू सीए रेग्युलेशन 2.0. या विनंतीनुरूप आतापर्यंत मी 5 व्हिडिओ ऑलरेडी टाकले. मी न्यायालया स्टँडर्ड्सप्रमाणे, प्रॅक्टिसप्रमाणे आणि सीए रेग्युलेशनप्रमाणे आज हा 6वा व्हिडिओ मी आपल्यासमोर ठेवत आहे, टाकत आहे. कारण या हा जो व्हिडिओ आहे हा जे महाराष्ट्राचं अतिशय पेरेंट डिपार्टमेंट PWD खातं त्यांच्या हँडबुकमध्ये काय सांगितलं आणि PWD काय प्रोसिजर फॉलो करते हे आपणास सांगण्यासाठी, कारण त्या डिपार्टमेंटमधनं अलग झालेलं इन्स्पेक्शन विंग हे आपले ट्रान्सफॉर्मर DP तपासत असतात. पहा हे PWD हँडबुक काय म्हणते. पहा हे आहे PWD च्या हँडबुकमधील ड्रॉइंग. याच्यामध्ये जनरली 6 इलेक्ट्रोड असतात. म्हणजे लाईटनिंग अरिस्टरसाठी 2 स्वतंत्र इलेक्ट्रोड, ट्रान्सफॉर्मर न्यूट्रलसाठी 2 स्वतंत्र इलेक्ट्रोड आणि बाकीचं जे काही फ्रेम अर्थिंग असते, जसं AB स्विचची फ्रेम, DO ची फ्रेम, ट्रान्सफॉर्मरची फ्रेम, बॉडीची पोल, डिस्ट्रीब्युशन बॉक्स, AB स्विच हँडल, या सगळ्या फ्रेम अर्थिंग बाकीच्या दोन इलेक्ट्रोडला, असे 6 इलेक्ट्रोड यांच्यामध्ये असतात. आणि तसे पहाटा हे यांचं जे आहे तर हे असं यांचं ड्रॉइंग आहे. मला वाटतं सगळ्यात वर येले आहेत, नंतर AB स्विच आहे, नंतर DO आहे, नंतर ट्रान्सफॉर्मर आहे, नंतर डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे, नंतर इथे AB स्विच हँडल मला वाटतं काही दाखवलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे हे सगळं असतं. आणि याच्यामधलं जे न्यूटिंग आहे हँडबुकमधलं ते का सांगते पहा. याच्यामध्ये जे न्यूटिंग जे आहे हँडबुकमधलं 9.72 ॲटम कनेक्शन विथ अर्थ, ऑल कनेक्शन्स टू अर्थ फ्रॉम लाईटनिंग अरेस्टर, AB स्विच, DO फ्युजेस, MS पोल्स, ट्रान्सफॉर्मर बॉडी, ट्रान्सफॉर्मर न्यूट्रल ऑफ ट्रान्सफॉर्मर, CT PT युनिट शॅल बी मेड इन अकॉर्डन्स विथ IS 3043 1986. हे इलेक्ट्रोड कास्टिंग करायचं कसं, इन ऑल 6 अर्थिंग्स आर रिक्वायर्ड, 6 अर्थिंग 6 इलेक्ट्रोड्स, द स्पेसिंग बिटवीन ईच अर्थिंग इलेक्ट्रोड ऑन आयदर साईड शॅल नॉट बी लेस दॅन 3 मीटर्स, द अर्थिंग फॉर लाईटनिंग अरेस्टर शॅल बी सेपरेट अँड शुड नॉट बी क्लब्ड विथ अर्थिंग ऑफ अदर इक्विपमेंट. म्हणूनच याच्यामध्ये लाईटनिंग अरेस्टरच्या डबल अर्थिंगसाठी 2 सेपरेट इलेक्ट्रोड दिलेले आहेत, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर न्यूट्रलसाठी 2 सेपरेट इलेक्ट्रोड दिलेले आहेत आणि बाकीच्या ज्या फ्रेम अर्थिंग आहे त्याच्यासाठी 2 इलेक्ट्रोड, असे हे 6 इलेक्ट्रोड यांनी सांगतात. आणि आजसुद्धा साईटवरती इन्स्पेक्शनिंग 6 इलेक्ट्रोड रिकमेंड करतात
पण काय होतं की सी ए रेग्युलेशन नंबर 81 ऑफ 2010 याच्यामध्ये तीनच इलेक्ट्रोड सांगितले. महावितरणचे जे काही आहे त्याच्यातही तीनच आहेत आणि मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये तीनच आहेत, आयुषी स्टँडर्डमध्ये तीनच आहेत. तर अशा प्रकारे जरी असलं तरी हे जे पीडब्ल्यूचे आणि जे 6 सांगितले दे आर मोर दॅन 3, देन दिस इज ॲक्सेप्टेबल. तसंही महावितरण सध्या त्यांच्या अनेक स्कीम आहेत, कधी ते 3 इलेक्ट्रोड प्रपोज करतात, कधी 4 करतात, कधी 5 करतात. म्हणून माझी साईटवरील सर्व लाईन स्टाफ बंधूंना आणि इंजिनिअर बंधूंना विनंती की त्यांनी रोहित्र डिक्कीला किती इलेक्ट्रोड पाहिजे हे प्रिन्सिपली विचारणं ठीक आहे, पण तुमच्या खात्यानं काम करण्यासाठी जी ऑर्डर ठेकेदाराला दिलेली आहे त्या ऑर्डरमध्ये किती इलेक्ट्रोड सांगितले त्याचं ड्रॉइंग तुम्ही मागून घ्या आणि त्याप्रमाणे काम तपासून घ्या. आणि जर काही चूक असेल तर ती ऑर्डर देणाराची जबाबदारी. तुमचं काम एकच, जशी ऑर्डर असेल तसं काम आहे का नाही तपासून घेणं. जर ते नियमबाह्य असेल तर नक्कीच सर्व लोकांना नजरेला आणायला पाहिजे. पण बेसिकली कोणतंही काम तपासताना पाहताना तुमच्या हातामध्ये ऑर्डरची कॉपी आणि त्या कामाबद्दलच्या ड्रॉइंग डिटेल्स पाहिजे, मटेरियल स्पेसिफिकेशन पाहिजे. त्याच्याशिवाय नुसतं काम सर्टिफाय करणं बरोबर नाही. आणि मला जो काही हा प्रश्न टाकण्यात आला मला वाटतं हा याच कन्फ्युजनमधून टाकण्यात आला असावा म्हणून मी आणखी हे अतिशय क्लिअर केलं. असो मंडळी, आता ह्या नंबर ऑफ अर्थिंगबद्दल मी जास्त माहिती काही टाकणार नाही, माहिती भरपूर आहे पण त्यामुळे कन्फ्युजन निर्माण होईल म्हणून हा नंबर ऑफ अर्थिंगचा विषय इथंच मी क्लोज करत आहे. आपल्या काही शंका असतील, आतापर्यंत जे मी 5 व्हिडिओ टाकला 6वा व्हिडिओ आहे, बारकाईनं अभ्यास करून घ्या. काही शंका असतील तर मला कळवा, त्या मी क्लिअर करेन. मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर SEBI अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. फॉर सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज अँड मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन रिलेटेड व्हिडिओज अँड CEA रेग्युलेशन रिलेटेड व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब टू माय YouTube video channel for the safety of animal, human and equipment and human background. Thank you. Kindly subscribe.